आणि पुणेकरांच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक बातमी, कारण पुण्यामध्ये झिका व्हायरसचे 2 रुग्ण आढळलेत, त्यामुळे काही प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. डासांच्या उत्पत्तीमुळे व्हायरस पसरतो, गरोदर महिलांना या व्हायरसचा जास्त धोका आहे, त्यामुळे गरोदर महिलांनी जास्तीत जास्त काळजी घेण्याची गरज आहे. दरम्यान या संदर्भात पुणे महापालिकेच्या प्रभारी आरोग्य अधिकारी डॉक्टर कल्पना बलिवंत यांच्याशी संवाद साधलाय शिवानी पांढरे हिने. पुणे शहरात 2 झिका व्हायरसचे रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. पावसाळा तोंडावर आहे, या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत डॉक्टर कल्पना बळीवंत आहे, ज्या प्रभारी आरोग्य प्रमुख आहेत. मॅडम, 2 रुग्ण आता आढळले आहेत, काय नेमक्या उपाययोजना करण्यात येणार आहे? घरामध्ये अगदी 2 ते 5 ml पासून ते तुमच्या मोठ्या 10 ते 20 50 ml पर्यंतच्या पाणी साठ्यामध्ये एडिस या डासाची उत्पत्ती होऊ शकते. 5 ते 6 दिवसापेक्षा जास्त जर पाणी एकाच ठिकाणी राहिलं आणि तिथे आजूबाजूला डास असतील, तर डासाची मादी अशा पाण्यामध्ये अंडी टाकते आणि त्याचे डास तयार होतात. आता पालिकेकडनं काय उपाययोजना करण्यात येतात? आता हा व्हायरस आम्हाला ऍक्सिडेंटली सापडलेले आहे दोन्ही केसेस. एक तर डॉक्टर आहेत स्वतः पेशंट आणि दुसरे ते हडपसरचे निवासी आहेत. रॅश, फिवर आणि मे बी एक्सपोजर टू सम अदर केस की जी पॉझिटिव्ह आहे, अशी काहीतरी आम्ही केस हिस्ट्री तयार केलेली आहे या आजाराबद्दल. आणि ह्या केस हिस्ट्रीमध्ये बसणारे जे सिम्टम्स आहेत, असे असणारे जे संशयित रुग्ण आहेत, म्हणजे आता त्या दोन्ही रुग्णांचे नातेवाईक असतील किंवा ते ज्यांच्या ज्यांना भेटलेत मागच्या 8 दिवसात असे सगळे लोक असतील, तर त्या सगळ्यांना आम्ही जनजागृती केलेली आहे की तुम्हाला जर का असे काही सापडले, लक्षणं दिसली, ताप, रॅश वगैरे, तर तुम्ही तातडीने झिका व्हायरसचं तपासणी करून घ्या. डासांपासून जेवढं लांब राहता येईल किंवा डासांच्या याच्यात त्या सगळ्या परिसरात जाऊ नये, आणि महत्वाचं म्हणजे प्रेग्नेंट महिलेनी सगळ्यात जास्त काळजी घेण्याची गरज असल्याचं मॅमने सांगितलंय. कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.